राष्ट्रवादीनं अपक्ष उमेदवार विलासकाका उंडाळकर यांना पाठिंबा दिलाय, त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोरील आव्हान आणखीनच वाढणार आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी दक्षिण कराडमधून यांना उमेदवारी दिल्यानंतर उंडाळकर नाराज होते आणि त्यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र आता राष्ट्रवादीनं पृथ्वीराज चव्हाणांना अडचणीत आणण्यासाठी खेळी केलेली आहे. राष्ट्रवादीनं आपला उमेदवार मागे घेतलेला आहे आणि अपक्ष विलासकाका उंडाळकर यांना पाठिंबा दर्शवलेला आहे. राष्ट्रवादीनं अपक्ष विलासकाका उंडाळकर यांना पाठिंबा दिलेला आहे. पृथ्वीराज चव्हाण दक्षिण कराडमधून उभे आहेत. याच ठिकाणी राष्ट्रवादीनं आपला उमेदवार मागे घेतलेला आहे, त्यामुळे सारं काही पृथ्वीराज चव्हाणांना अडचणीत आणण्यासाठी केलं जात आहे असं दिसून येत आहे. कराडमध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी विलासकाका उंडाळकरांना पाठिंबा दिलेला आहे. अशा पद्धतीनं साधारण चित्र त्या बाबतीतलं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुस यांच्याकडून. दीपक, राष्ट्रवादीनं पृथ्वीराज चव्हाणांना अडचणीत आणण्यासाठी आता सगळे डावपेच खेळायला सुरुवात केलेली आहे, त्यातला हा पहिला भाग म्हणायचा का, दक्षिण कराडमधून उंडाळकरांना पाठिंबा राष्ट्रवादीनं दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या संदर्भातील व्यूहरचना आखण्याची सुरुवात केली होती आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसने तिथे राजेंद्र यादव यांना जी उमेदवारी दिली त्यांची जर उमेदवारी कायम ठेवली असती तर जी मतविभागणी झाली असती त्याचा निश्चितच लाभ पृथ्वीराज चव्हाणांना काही प्रमाणात झाला असता आणि त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी थेट तिथे अपक्ष जे उमेदवार आहेत विलासकाका उंडाळकर, ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसचे आमदार म्हणून तिथून सलग 7 वेळा निवडून आलेले आहेत, त्यांनाच आता राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांचे कट्टर विरोधक म्हणून सुद्धा ओळखले जातात विलासकाका आणि अशा विलासकाकांना पाठिंबा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने एक प्रकारे मुख्यमंत्र्यांविरोधात आपली पूर्ण ताकद लावण्याचा निर्णय दक्षिण कराडमध्ये घेतलेला आहे आणि हे प्रामुख्याने घडलं ते मुख्यमंत्र्यांनी वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसला जे टार्गेट केलं गेल्या काही दिवसामध्ये. आपण पाहिलं असेल की राष्ट्रवादीच्या घोटाळ्यांवरून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती टीका करण्यास सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची हात मिळवणी आहे हे वारंवार मुख्यमंत्री सांगतायत. या सगळ्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाणांना अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ही व्यूहरचना आखलेली आहे आणि आता विलासकाकांना तिथे पूर्णपणे ताकद देऊन मुख्यमंत्र्यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज झालेली आहे आणि पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषतः सातारा जिल्हा हा प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिल्यापासूनच बालेकिल्ला राहिलेला आहे आणि याच बालेकिल्ल्यामध्ये आता पृथ्वीराज चव्हाणांना चितपट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ही नवी व्यूहरचना आखलेली आहे. धन्यवाद दीपक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. राष्ट्रवादीनं दक्षिण कराडमधून आपला उमेदवार मागे घेतलेला आहे आणि त्याऐवजी अपक्ष उमेदवार विलासकाका उंडाळकर यांना पाठिंबा दर्शवलेला आहे. दक्षिण कराडमधूनच पृथ्वीराज चव्हाण ही निवडणूक लढवत आहे. झी 24 तास रहा.